केली म्हणजे असं तसं नाही खासदारकीला आणि आमदारकीला. तर मात्र ह्या ठिकाणी आवडून डॉक्टर साहेब आणि आपल्या सगळ्यांना सांगावंच वाटतं, नाव जरी आमचं भोसले असलं तर एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस स्वराज्याची स्थापना केली सर्व धर्म समभाव त्यावेळेस अजूनही कधी भोसलेंचं राज्य म्हणून इतिहासामध्ये उल्लेख केला गेला नाही. उल्लेख केला गेला तर रयतेचं राज्य म्हणून राज्य या सातारा जिल्ह्यात परत स्थापन करायचं आहे. या सातारा जिल्ह्याला लस वाढवून प्राप्त करून द्यायचं आहे. या सातारा जिल्ह्याने केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं. स्वातंत्र्य चळवळ असेल, सत्तेचळवळ चळवळ असेल, पत्नी सरकार असेल आणि नमक तुमची स्त्री शिक्षणाची चळवळ असेल आणि तसंच संरक्षणाची चळवळ म्हणजे सीमेवरती देखील मोठमोठ्या प्रमाणात जवान या जिल्ह्यात नाही आणि त्यामुळे आपण सर्व चळवळीचे कार्यकर्ते आहोत. या ठिकाणी खासदार म्हणून किंवा खासदारकीचा उमेदवार म्हणून आलो नाही पण तुमचा एक हितचिंत वडीलधारी मंडळींचा मुलगा आम्ही म्हणून आम्ही दोघं आणि भगिनी माता भगिनीचा एक भाऊ म्हणून आणि तरुणांचा ज्या मना थोडसर मित्र म्हणा पण मनापासून सांगतो काल सुद्धा तुमचा होतो आज सुद्धा तुमचा आहे मनस तोपर्यंत तुमचा राहणार. आणि सांगतो फक्त जिगर लागतं जिगर राजीनाम्याला राजीनाम्याची पर्वा करत नाही फक्त एकाच गोष्टीची पर्वा करतो आणि माझ्या कॉलर माझंच माझा पुरत आहे माझा शेवट तर मी बेशिस्त झालो आणि नेहमी भ्रष्टाचार वाचत जेवढा करावा बेशिस्त पाठ हा कुठला न्याय. आज जनतेच्या दरबारात तुम्हाला जायचंय खऱ्या अर्थाने सांगतो बरंच बोलण्यासारखं आहे त्यामुळे मी अगोदर बोललो नाही त्यावेळेस मी दुबईमध्ये उल्लेख केला. आज मी नाही उमेदवार म्हणून अतुल बाबा नाही तर आज वेगवेगळ्या संपूर्ण सातारा खासदारकीच्या मतदारसंघात जे सहाच्या सहा आमदारकीचे सहाच्या सहा आमदारकीचे मतदारसंघात आहे त्या सहाच्या सहा मतदारसंघात तुम्ही लोकशाहीच्या राजांनी त्यांना हा हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि खरोखर जर त्याचं उत्तर त्यांनी समाधानकारक दिलं तर अजूनही सांगतो कमिटमेंट माझी तुमच्याशिवाय मी त्यांना आणि तुम्हाला पटलं आणि तुम्ही मला सांगायचं त्यांनी सांगायचं नाही तुम्ही सांगितलं मी त्यांना पाठिंबा जाहीर करेन. तुम्ही मन द्या बघताय मन माझं तुमच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये नाहीये माझं मन तुमच्या प्रगतीमध्ये आहे. तुम्ही मोठे व्हा हेच हाच माझा ध्यास आहे आणि हाव माझी तीच आहे की तुम्ही मोठं झालं पाहिजे पण त्यांची हाव तर पद ठीक आहे एक प्रकारचा जपव झाला पण हाल बोलायला दोनच मिनिट राहिले मी फार आपला वेळ घेणार नाही पण एवढं सांगतो पुन्हा येणार आहे करांच्या दौऱ्याची जेव्हा सविस्तर बोलेन तोपर्यंत कृपया करून त्या सर्वांना विचारा काही आता पालकमंत्री होते काय जे होते आता दोन्ही उमेदवार आहेत त्या सगळ्यांना विचारा काय केलं म्हणून एवढंच बोललो आणि मनापासून आपल्या आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो त्यांनी